पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अनिल सावंत यांना जाहीरपणे पाठिंबा देत युवक नेते वाकावचे सरपंच ऋतुराज सावंत रवी सावंत यांनी पक्षप्रवेश केला. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अनिल सावंत यांच्यावर विश्वास दाखवून पंढरपूर शहरातील प्रभाग क्रमांक 1 मधील साठेनगर येथील युवा नेते निलेश नाईकनवरे, ओंकार वाघमारे, महेश वाघमारे, विनोद शेटे यांच्या नेतृत्वाखाली 200 युवक कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल सावंत यांना जाहीरपणे पाठिंबा देत युवक नेते तथा वाकावचे सरपंच ऋतुराज सावंत रवी सावंत यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण काम करत आहोत. अनिल सावंत आमदार झाले की दुष्काळी भागात महाविकास आघाडीतर्फे पंचसूत्री योजना राबवण्यात येणार आहे. त्यामध्ये कृषी समृद्धी अंतर्गत शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे. तसंच नियमित कर्जफेडीसाठी 50,000 रुपये प्रोत्साहनपर, राज्यातील सर्व नागरिकांना मोफत औषधं, कुटुंब रक्षण 25 लाखांपर्यंत आरोग्य विमा मोफत देण्यात येणार आहे. महालक्ष्मी योजनेतून महिलांसाठी दरमहा 3,000 रुपये, मुलींसाठी मोफत प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. अनिल सावंत यांना आमदार करून आपण विधानसभेत पाठवावं. आमदार झाल्यानंतर या मतदारसंघातील एकही प्रश्न शिल्लक राहणार नाही, असं वाकावचे सरपंच ऋतुराज सावंत यांनी सांगितलं. यावेळी नगरसेवक प्रताप गंगेकर, नगरसेवक संतोष नेहत्राव, नगरसेवक अक्षय गंगेकर, नगरसेवक शंकर पवार, आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष एम पाटील, शिंदे शिवसेना नेते मुन्ना भोसले, पैलवान औदुंबर शिंदे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.